टेस्ट का राजा, बिरयानी का महाराजा, रायचूर बिरयानी हाउस बिरयानी के उस्ताद महबूब भाई के फर्जंदान लेकर आए हैं शानदार बिल्डिंग में शानदार पैमाने पर रायचूर बिरयानी हाउस गौशाला रोड रायचूर। अब ऐसा कुछ करने की कोई जरूरत नहीं क्योंकि बशीरुद्दीन की ZBS फिश कंपनी लाया है नए साल का स्पेशल ऑफर। ZBS फिश कंपनी स्टेशन एरिया गुडशेट रोड रायचूर। नाजरीन आदाब गारंटी में आप तमाम का खैर मकदम है। रायचूर शहर के हैदराबाद रोड पर नए गंज के करीब में वाक़ BSNL दफ्तर में आज ऑल इंडिया BSNL पेंशनर्स वेलफेयर एसोसिएशन की जानिब से एहतजाज किया गया। इन्होंने मुतालबा किया है कि BSNL के सबका एम्प्लॉयज की जो पेंशन है उसमें अभी तक रिवाइज नहीं किया गया। इन्होंने कहा कि 7CPC के तहत उनकी पेंशन को रिवाइज करते हुए इसमें इजाफा किया जाए। इस मौके पर एसोसिएशन के सदर बसवराज वाईडी के अलावा डी सिद्धप्पा, यशवी अरली, सैयद अकबर हुसैन, मोहम्मद यूनुस और दीगर कई अफराद भी मौजूद थे। हम ऑल इंडिया BSNL PWA एसोसिएशन हमारा है, ये हमारा सेंट्रल हेडक्वार्टर से हमारे को इंस्ट्रक्शंस क्या, हाँ, ऑल इंडिया BSNL पेंशनर्स वेलफेयर एसोसिएशन के तरफ से आज हम लोग धरना बैठे। बैठने की वजह क्या है, हम सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉयज उसको हमारे को क्या करें 110-2000 को सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉयज से BSNL को हमारे को अब्सॉर्ब करें। हम प्रोटेस्ट करें, हम नहीं जाते बोले। जब तक हमारे लोगों का 10 साल 20 साल 25 साल 30 साल सर्विस हो गया था, जब गवर्नमेंट क्या करी, नहीं ठीक है भाई तुम नहीं जाते ना, ठीक है तो हम तुम्हारे को तुम्हारे पेंशन की वजह से पेंशन का बेनिफिट देते, पेंशन भी हम ही देते, तुम लोग जाओ बन, तो हम क्या करें, ठीक है बोलकर तो रूल 37A अमेंडमेंट करें, कर कर हमारे को उस BSNL को भेजे। हमारा पेंशन सेंट्रल गवर्नमेंट ही दे रहा, सेंट्रल सिविल एस्टिमेट से पेंशनरी बेनिफिट्स सिविल एस्टिमेट से हमारे को मिल रहा, बोल तो गवर्नमेंट ही पेंशन दे रहा हमारे को। फिर हेल्थ बेनिफिट जो भी है सेंट्रल गवर्नमेंट हेल्थ स्कीम के तहत वो भी हमारे को सेंट्रल गवर्नमेंट ही दे रहा। उसके बाद 2007 में हमारा वेज रिविजन हुआ था इधर BSNL का, जब भी हमारा पेंशन रिविजन करे थे वो लोग। अब 2017 से हम पेंशन रिविजन के करो बोलकर हमारा डिमांड है, मगर क्या तो BSNL लॉस में है तो नहीं कर सकते ऐसा करते बोल रहे। हम बोल रहे भाई तुम पेंशन कौन दे रहे हमारे को, BSNL नहीं दे रहा, सेंट्रल गवर्नमेंट हमारे को पेंशन दे रहा, सेंट्रल से हमारे कनेक्शन है, BSNL अपने एम्प्लॉयज़ को नहीं दे रहा, हमारे को वो नहीं कर सकते जब तक वेज रिविजन BSNL का वेज रिविजन और अब सेंट्रल का वेज रिविजन ये अनकनेक्टेड है, हमारे को डीलिंग करो, हमारे को हमारा पेंशन रिवाइज करो उसके हिसाब से दो। वो तो 2.515% फिटमेंट के हिसाब से जो सेंट्रल एम्प्लॉयज़ को 7CPC में आप लोग जो दिए वो हमारे को दो बोलकर बोल रहे, गवर्नमेंट उसको मान रही नहीं, पहले देते देते बोल को अब तक 6 साल ठका है, उसके बाद अब डीलिंक नहीं कर सकते ऐसा कर सकते, जबकि हम बोल रहे BSNL उनको सर्विंग एम्प्लॉयज को सैलरीज दे रहा, हमारे को तुम लोग पेंशन दे रहे इसलिए तुम हमारे को देना बोलकर हमारा डिमांड है। ऑलरेडी ना सेप्टेंबर 2006-2008 अखिल भारत ಮಟ್ಟದಲ್ಲಿ
ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಮೂರು ಸಂಘ ಫೆಡರೇಷನ್ಸು NFTE, FNTO ಮತ್ತು BPTEF ಮೂರು ಫೆಡರೇಷನ್ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿ ಸಾಕಷ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ ನಂತರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮದು ಒಪ್ಪಂದ ಆಯಿತು. ಏನಂತಂದರೆ ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇಲ್ಲಿ ನೌಕರಿಗೆ ಇಲಾಖೆಗೆ ಸೇರಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ರಿಕ್ರೂಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದ್ದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದಿಂದ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಒಂದು ವೇಳೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಮಾಡೋದಾದರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಪಿಂಚಣಿ ಮಾತ್ರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನೌಕರರಿಗೆ ಕೊಡುವ ಹಾಗೆ ಪಿಂಚಣಿನೂ ಕೊಡಬೇಕು. ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡ ನಮಗೆ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ಬೋದು, ಆರೋಗ್ಯದ ಕಾರ್ಡ್ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಸೆಂಟ್ರಲ್ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ ಕೊಟ್ಟ ಹಾಗೆ ನಮಗೆ ಸವಲತ್ತು ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ರೀತಿ ನಾವು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಮರ್ಜ್ ಆಗಿದ್ದೀವಿ, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಒಪ್ಪಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಈಗ ಸರ್ಕಾರ ಏನಂತಂದರೆ BSNL ಹಾನಿಯಲ್ಲಿದೆ ಅಂಥೇಳಿ ನೌಕರರಿಗೆ ವೇತನ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮದು ಕೂಡ ತಡೆ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನೌಕರರ ವೇತನ ಪರಿಷ್ಕರಣೆಗೆ ನಮ್ಮ ಪಿಂಚಣಿದಾರರ ಪಿಂಚಣಿ ಪರಿಷ್ಕರಣೆಗೆ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಥರದ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ 7ನೇ ವೇತನ ಆಯೋಗದ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರಿಗೇನು ಪರಿಷ್ಕರಣೆ ಆಗಿದೆ ಪಿಂಚಣಿ, ಅದೇ ಥರ ನಮ್ಮದು ಕೂಡ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮದು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇದೆ. ಸಾಕಷ್ಟು ಇದುವರೆಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಾಯಿತು, ಪತ್ರಗಳ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿಸಾಯಿತು, ಬೇಕಾದಷ್ಟು ಸೌಮ್ಯ ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮನ್ನು ಕಡೆಗಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ನಮ್ಮ ಮನವಿಯ ಮೇರೆಗೆ ಆಗಮಿಸಿದ A1 TV ಚಾನಲ್ ರಿಪೋರ್ಟರು, ನಮ್ಮ ಅಯ್ಯಪ್ಪ ಸ್ವಾಮಿಯವರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಇನ್ ಕೇಬಲ್ನವರು ಮತ್ತು ಅಮೋಘ ಚಾನಲ್ನವರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರಕ್ಕೆ ಕೂಡ ವಿಶೇಷವಾದ ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ರಕ್ಷಣಾ ಇಲಾಖೆಯವರಿಗೆ ಕೂಡ ನಾವು ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ, ಅವರು ಕೂಡ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ಕೂಡ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ರಕ್ಷಣಾ ಇಲಾಖೆ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. एम्पायर और हमराज की क्या खास बात है मासूम भाई? यहाँ की सिलाई और कपड़ा ब्रांडेड ब्रांडेड ब्रांडेड.